अस्थिविसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर काळाचा घाला, 7 जागीच ठार तर 7 जण अत्यावस्थेत, जोडमोहा वाढवणा मार्गावरची घटना. अस्थिविसर्जन करून परत येत असलेल्या मालवाहू वाहनाची झाडाला धडक होऊन वाहन दरीत कोसळले. या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार तर 5 जण गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती अत्यावस्था आहे. अपघाताची ही घटना आज सायंकाळच्या सुमारास जोडमोहा मार्गावरील वाढवणे इथे घडली आहे. महादेव बावनकर वय वर्ष 53 राहणार शेंदूरजना घाट, किसन कळसकर वय 55 वर्ष राहणार जोडमोहा, महादेव चंदनकर वय 58 वर्ष, गणेश चिंचोडकर वय 52 वर्ष राहणार महागाव, कृष्णा प्रसन्नकर वय 55 वर्ष, अंजना वानखेडे वय 69 वर्ष सर्व राहणार जोडमोहा, वाहन चालक अमर आत्राम वय 32 वर्ष असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार जोडमोहा येथील बाबाराव वानखडे यांच्याकडे दुःखद निधन झाले होते, त्यामुळे ते त्यांच्या नातेवाईक व नातेवाईकांसह कोटेश्वर देवस्थान येथील नदी पात्रात अस्थिविसर्जनासाठी गेले होते. दरम्यान अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम आटपून ते जोडमोहाकडे मॅक्झिमो या वाहनाने जात असताना याच दरम्यान सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास जोडामोहा मार्गावर चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन झाडाला धडकून थेट दरीत कोसळले. या वाहनात एकूण 18 महिला व पुरुष प्रवासी असल्याचे सांगण्यात येत असून यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर वाहनातील 7 ते 8 जण गंभीर जखमी असून अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी बचाव कार्यासाठी सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच कळंबचे ठाणेदार विजय राठोड, यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार संजय शिरभाते, जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी गाठले. यावेळी गावकरी व नातेवाईकांनीही घटनास्थळ गाठून मदत कार्य केले. या घटनेने वानखेडे कुटुंबासह जोडमोहा गावात शोककळा पसरली आहे. सचिन येवले, यवतमाळ.